मीटिंगच्या नावाखाली मैत्रिणीसोबत चंगळ करणाऱ्या एका नवरोबाला चांगलाच दणका मिळालाय. पत्नीनं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आपल्या नवऱ्याचं हे प्रकरण उघडकीस आणलं. नेमकं घडलं काय पाहूया. मीटिंगच्या नावाखाली नवऱ्याची बाहेर ख्याली. बायकोनं टाकला GPRS चा सापळा. प्रेयसी सोबत नवऱ्याला रंगे हात पकडला. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी पोलीस ठाण्यात एक अजब गुन्हा दाखल झालाय. एका पतीविरुद्ध त्याच्या पत्नीनं फसवणुकीची तक्रार दिली. मात्र ही फसवणूक कसली आणि बायकोनं नवऱ्याला कसं पकडलं याची कहाणी रंजक आहे. खरदार हे पती पत्नी गुजरातचे राहणारे. 2005 साली त्यांचं लग्न झालं. मात्र कालांतराने पतीचं वागणं बदललं. उद्योजक असलेला आपला नवरा वारंवार मीटिंगचं कारण सांगून बाहेर गावी जातो हे बायकोच्या लक्षात आलं. मग तिनं पतीच्या नकळत त्याच्या गाडीला जनरल पॅकेज रेडिओ सिस्टीम म्हणजेच GPRS बसवलं. ही यंत्रणा वापरून तिनं पतीला ट्रॅक करायला सुरुवात केली. 21 ऑक्टोबर 2020 रोजी तिचा पती पुण्याला बावधनमधील एका हॉटेलमध्ये असल्याचं तिला समजलं. तिनं फोन करून माहिती घेतली असता तिचंच आधार कार्ड वापरून तिचा नवरा मैत्रिणीसोबत चंगळ करत असल्याची धक्कादायक माहिती तिला समजली. तिनं लागलीच हॉटेल गाठलं आणि CCTV तपासलं. त्यात चंदीगडमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत नवरा दिसला आणि त्याचं बिंग फुटलं. आता तिनं पती आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल केलाय. तिला तिच्या पतीच्या चरित्रावर संशय होता. त्या संशयाचा शोध घेण्यासाठी तिने पतीच्या गाडीला GPRS मशीन बसवून घेतले. तिचा पती बावधन या ठिकाणी एका महिलेला घेऊन आलेला होता. सदरच्या महिलेने हिंजवडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्या बाबतीत योग्य चौकशी करून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हेगार कोणता ना कोणता पुरावा मागे ठेवतोच आणि पोलीस त्या आधारावरच गुन्हेगारांना पकडतात. मात्र बाहेर ख्याली पतीला रंगेहात पकडण्यासाठी पत्नीनंच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पतीचं बिंग फोडलंय. कैलास पुरी, Zee 24 तास, पिंपरी चिंचवड. आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24 तास.